नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खूप सो मजेत असाल, आनंदात असाल, मान्य आहे मला. तुम्ही खूप दिवसांनी मला बघताय. मला बऱ्याच जणांचे कॉल आले, इव्हन मेसेजेस आले की सर आजकाल व्हिडिओ अपलोड करत नाही आहे, काय झालं आहे. तर थोडंसं अप्स अँड डाऊन्स चालले होते आयुष्यात. सो त्यासाठी मी थोडासा डिस्टर्ब होतो. आणि कसं असतं, प्रत्येक व्यक्तीची भावनिक असते, थोडीशी डिस्टर्ब होते, त्यातला प्रकार होता थोडाफार माझा. बट ठीक आहे, मला त्यातून बाहेर येणं भाग होतं, पर्याय नव्हता. दुसरी गोष्ट तुम्हाला हे सांगायची आहे, आजचा टॉपिक फक्त त्या लोकांसाठी ज्यांनी आयुष्यात ब्रेकअप बघितलेले आहेत, ज्यांना स्वतःच्या प्रिय व्यक्तीपासून दूर व्हावं लागलं आहे. कृपया त्यांनीच हा व्हिडिओ बघा, कारण ज्यांचं रिलेशन व्यवस्थित चालू आहे, मला त्यांच्या रिलेशनमध्ये कोणत्याही डाऊटफुल सिच्युएशन क्रिएट करायच्या नाही आहेत. सो प्लीज हा व्हिडिओ त्यांनीच बघा, की ज्या आत्ता स्वतः त्या दुःखातून जातात किंवा ज्यांना त्या पेनमधनं जावं लागतं. सर मित्रांनो, सर सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायची, तुम्ही कधी अनुभवलं आहे का हो की तुम्हालाच एवढा त्रास का होत असतो? तुम्हालाच प्रत्येक गोष्ट इतकी मनापासून, म्हणजे इतका त्रास होतो त्या गोष्टीचा की तुम्ही सांगू शकत नाही, भावना व्यक्त करू शकत नाही. तुम्ही रडता, एका ठिकाणी बसता, एकांत स्वीकारता, कोणाशी काही बोलत नाही. मुळात मला तुम्हाला हे सांगायचं, जी व्यक्ती मनानं त्या गोष्टींसोबत अटॅच असते त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त त्रास होतो. आपण विचार करतो हे माझ्यासोबतच का, तसं नसतं मुळात. तर ह्या गोष्टी आयुष्यात बऱ्याच जणांसोबत घडलेल्या असतात, त्या मुळात फक्त तुमच्यासोबत नसतात. कदाचित याच्यापेक्षाही वर्स्ट गोष्टी समोरच्या आयुष्यात घडलेल्या असतात किंवा दुसऱ्या कोणाच्या आयुष्याच्या घडलेल्या असतात, ते आपल्याला माहीत नसतात. म्हणून आपल्याला वाटतं की आपली सिच्युएशन सगळ्यात जास्त वाईट आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या गोष्टीचा पेन तुम्ही स्वीकारा, ॲक्सेप्ट करा. तुम्हाला रडायचं असेल रडा, भावना रिकाम्या करा, कोणाजवळ व्यक्त करायचं असेल तर डेफिनेटली करा. तुम्हाला जेवढं रडून मन हलकं करता येईल तेवढं करा. कारण माझं स्पष्ट असं मत आहे की ज्यावेळी व्यक्ती एखाद्या व्यक्तीसाठी रडते, त्यावेळी तिच्या भावना ॲटोमॅटिकली तिच्याबद्दल असणारे कमी होतं. आणि एक बऱ्यापैकी ट्रूही आहे की ज्यावेळी तुम्ही एखाद्यासाठी रडता ना, की त्याच्याविषयी असणारे तुमचं प्रेम, भावना ॲटोमॅटिकली कमी 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 व्हायला चालू होतं. आता दुसरा ॲस्पेक्ट सांगतो, ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नव्हती म्हणून हे सोडून गेली असं ज्यावेळी तुम्हाला कोण सांगतं, त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी पटत नाही. कारण का, तुमचं असं म्हणणं मित्र एवढं प्रेम केलं तर मग ती का व्यक्ती योग्य नव्हती. सिम्पल गोष्ट याच्यात हेच आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याच प्रश्नात आहे. तुम्ही म्हणता की तुम्ही इतकं प्रेम केलं, मला तेच सांगायचं. तुमच्या प्रेमाला साजेशी किंवा तुमच्या प्रेमाच्या योग्यतेची ती व्यक्ती नव्हती. बरेच जण असं म्हणतात नाही, शेवटी मला तीच व्यक्ती पाहिजे. पण जर देवाला ते मान्य नसेल तर तुम्ही या जगात काही केलं तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार नाही. आणि मला सांगा, आयुष्यभराचा त्रास पुढे जाऊन काहीतरी मोठा होण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी अलीकडे संपलेल्या बऱ्या असतात. बरीच लोक अक्षरशः आयुष्यातून उद्ध्वस्त होतात, मनातून पूर्णपणे खचतात, मनातून पूर्णपणे तुटतात, की समोरची व्यक्ती इतकी त्यांना बिट्रेट करून जाते की आपल्याला अंदाजही नसतो. मग त्याच्यापेक्षा तुमच्या आयुष्यात बऱ्यापैकी काहीतरी चांगलं घडलंय म्हणायचं, ती व्यक्ती लवकर निघून गेली, तुम्हाला त्रास होणार आहे, नाही होणार असं म्हणत नाही, डेफिनेटली त्रास होणार आहे तुम्हाला. बट खरंच तुम्ही शांतपणे एखाद्या ठिकाणी बसून विचार केला आहे का की बाबा अशा व्यक्तीसाठी त्रास करणं योग्य आहे का, की जिला आपण इतका आपला पूर्ण विश्वास दिला, पूर्ण ट्रस्ट दिला, सगळ्या गोष्टी दिल्या, शेवटी त्या व्यक्तींना जसं करायचं तसं आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून गेलं. मग अशा वेळी सगळ्यात बेस्ट पर्याय असतो त्या व्यक्तीला हे प्रूव्ह करणं की तू ज्या व्यक्तीला सोडलंस ती व्यक्तीच तुझ्यासाठी परफेक्ट होती. आणि कर्मांवरती विश्वास ठेवा. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, कर्म ज्याचे चांगले आहेत कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळत जातं. तुम्ही चांगलं केलं आहे ना, नक्की तुमच्या आयुष्यात चांगलंच होईल. आणि जी व्यक्ती अशी वाईट वागून जाते तिच्याविषयी आपण नको वाईट बोलायला की तिच्या आयुष्यात असं होऊ दे तसं होऊ दे, बट तिला तिच्या कर्मांची फळं मिळतात. आणि हा या कलियुगात ह्या जन्मात केलेल्या पापांची फळं तुम्हाला याच जन्मात भोगायची आहेत, आणि ह्या जन्मात तुम्ही केलेल्या पुण्यांची फळं तुम्हाला याच जगात भोगायची आहेत. मला ह्या सगळ्या गोष्टींतून तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो, मुलगी असू दे अथवा मुलगा असू दे, खरं आपण जे भावनिक असतात ना, ती भावनिक लोक खूप म्हणजे इतकं इन्वॉल्व्ह होतात ना समोरच्याच्यात, की म्हणजे प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत राहतो. कालच माझ्या एका मित्राबरोबर माझं डिस्कशन चाललं होतं. सो त्याने मला सांगितलं की शुभम, एखादी व्यक्ती ज्यावेळी तिला काहीतरी वेगळं वागायचं असतं त्यावेळी ती हिंट देते, आणि हे ट्रू आहे. फक्त त्या हिंट आपल्याला समजल्या पाहिजे. आपण प्रेमात इतके आंधळे होतो ना की आपल्याला त्या हिंट कळत नाहीत. हिंट म्हणजे काय, एखाद्या वेळेस छोटासा ट्रस्ट तोडणं, त्या छोटा ट्रस्ट तोडण्याचं रूपांतर मोठ्यातून एखादा मोठा ट्रस्ट तोडणं, तरी आपण त्याला माफ करणं, चिटिंग केलं हे माहीत असून सुद्धा माफ करणं, हे हिंट आहेत. ह्या हिंट आहेत. किंवा सपोज तुमच्या मेसेजेसला इग्नोर करणं, ज्यावेळी लग्नाचा टॉपिक निघतो त्यावेळी लग्नासाठी इग्नोर करणं, ह्या हिंट ती व्यक्ती तुम्हाला देत असते की त्याला तुमच्यात तेवढा इंटरेस्ट नाही की लग्नापर्यंत गोष्टी जातील, किंवा खरोखर ती व्यक्ती तुमच्यात तेवढी इन्वॉल्व्ह नाही आहे. हे हिंट आहे, त्या हिंट तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि जर ह्या हिंट नाही समजल्या, मग कदाचित येणाऱ्या कारणांसाठी आपणच जबाबदार असं असतं मला वाटतं. होप सो जे काय होतं
ते होऊ दे, ते चांगल्यासाठी होतं असं आपण म्हणायचं, आणि आयुष्यात पुढे जाण्याशिवाय आपल्या पर्याय नाही आहे. ज्या व्यक्तीने तुमच्यासोबत तसा केलं ती व्यक्ती तिच्या कर्मांची फळं भोगेल, पण त्या व्यक्तीसाठी स्वतःचं आयुष्य कितपत बर्बाद करायचं मला नाही वाटत योग्य आहे. तुम्हाला रडायचं आहे 1 महिने 2 महिने 3 महिने वर्षभर रडा, वर्षभर तुमचं मन मोकळं करून घ्या. पण वर्षानं ज्यावेळी त्यातून बाहेर आला ना, त्यावेळी त्या व्यक्तीचा चेहराही बघायची नाही इतकी इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे. वाईट नाही विचार करायचं, पण त्या व्यक्तीचा चेहराही नको आहे, त्या व्यक्तीचा एवढा कणही तुमच्या आयुष्यात कोणताही नको. त्रास होतो, आठवण येते, वाटतं की भेटावं बोलावं, असं का केलं, कसं केलं, मला तू हवायस, मी सगळ्या पाहिजे त्या गोष्टी तुला देईन किंवा देत राहीन, पण तू माझ्या आयुष्यात ये हे भीक मागण्यापेक्षा काही कमी नाही. आणि मला असं वाटतं की तुमच्या आईवडिलांच्या आपल्या आईवडिलांचे संस्कार कधी इतपत खालच्या लेवलला गेले नाहीत की आपण प्रेमासाठी भीक मागावं. आणि आईवडिलांचं प्रेम हे सर्वस्व त्यांच्यापेक्षा जास्त असतं हे नेहमी लक्षात ठेवा. कोणी पैशासाठी कोणाला सोडून देतं, कोणी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं त्या गोष्टीला नाव देतं, कोणी म्हणतं की आपलं काही मॅचअप होत नाही, आमच्या घरचे तयार होणार नाही. रिलेशनचे 6 ते 7 वर्ष तुम्हाला हे कळत नाही का ते घरचे तयार होतील नाही होतील? म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही वयाचे 25 वर्ष आईवडिलांसोबत राहिलेलं असतं, तुमच्या आईवडिलांचा अंदाज तुम्हाला आलेला असतो. मग विचार करा, एखाद्या व्यक्तीला एवढं सगळं माहीत असून सुद्धा ती रिलेशनशिपमध्ये राहते आणि टाईमला म्हणते की मला नाही राहायचं, म्हणजे तिनं थोडक्यात तुमच्यासोबत टाईमपासच केला आहे, दुसरं काही नाही. खरं प्रेम करणारी असणारी व्यक्ती कधीच तुम्हाला कारणं देत नाही, कधीही कोणतीही गोष्ट झाली तर कारणं देत नाही की बाई बाबा असं झालं तर अजिबात. पण ज्या व्यक्तीला तुम्हाला कारणं द्यायची, ज्या व्यक्तीला खरोखर तुमच्यात रस नाही आहे, ती व्यक्ती काही ना काहीतरी कारणं देऊन तुमच्या आयुष्यातून निघून जाते, भले पैशासाठी असो किंवा अन्य कोणतंही असो. तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करणार असाल तर रडू शकता, बिनधास्त मन मोकळं करून आई वडिलांजवळ जाऊन रडा, मन मोकळं होईल. पण पुन्हा त्या व्यक्तीच्या मनाला लागू नका, कारण एकदा डिस्ट्रॉय तुमचं आयुष्य जिनं बर्बाद केलं, ती व्यक्ती तुमचं आयुष्य काय उभारणार आहे? ज्या व्यक्ती ज्या व्यक्तीच्या आयुष्यासाठी तुम्ही इतकी वर्ष खस्ती खाल्ली, ती व्यक्ती तुमचं जाऊन आयुष्य काय उभारणार आहे? आय डोंट थिंक सो काही उभारणार आहे. सो प्लीज या गोष्टीतून बाहेर या, आयुष्याला नवीन वळण द्या, आयुष्याला नवीन मार्ग द्या, जोश त्याच जोशानं त्याच उमेदीनं पुन्हा जगायला शिका. आणि असं काहीतरी करा की समोरच्या व्यक्तीला पश्चाताप मात्र नक्की झाला पाहिजे, एवढं करायचं. बाकी काही नाही केलं तर चालते, पण तेवढं केलं पाहिजे. तुम्ही काळजी घ्या, पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन भेटेन मी लवकरच. धन्यवाद.